नमस्कार मित्र हो दीपक रेगे कथाकथन वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एकच विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात सुल खोटवड सरांनी लिहिलेली कथा आणि कथेचं नाव आहे टोपी खाली दडलंय काय ऐकूयात दुसऱ्याला टोपी घालण्यात सदू आणि दादू यांचा एकदम हातखांडा खोटं बोलणं पण रेटून बोलणं या बोटावरची थुमकी त्या बोटावर करणं आणि जबरदस्त अभिनय कौशल्य या भांडवलाच्या जोरावर भले भले त्यांच्या जाळ्यात अडकलेले आहेत नजरेच्या चा टप्प्यात सावज आलं की त्यांनी त्याच्यावर जाळं टाकलंच म्हणून समजा मग त्या सावजाला अशी काय टोपी घालायची की पुढचे तीन चार महिने दोघांचं अगदी आरामात चाललेलं असायचं अगदी सुरुवाती सुरुवातीला हे दोघंही त्याच्याकडे टाईमपास म्हणून बघत होते मात्र नंतर नंतर त्यांनी पूर्ण वेळ हा व्यवसाय म्हणूनच निवडला शिवाय हे एवढ्यावर थांबायचं नाही तर मला एकट्याला गाठून कोणाकोणाला आणि कशी कशी टोपी घातली याचं दोन तीन तास सागर संगीत वर्णन करायचे ते वर्णन करताना दोघंही जोर जोरात खिदळायचे कधी कधी हसता हसता त्यांच्या डोळ्यातनं पाणीसुद्धा यायचं पण त्यांचं हसणं काही थांबायचं नाही अरे बाबा नो कशाला कोणाचा तळतळाट त्रल घेतोय कष्टानं कमवा आणि मग खाकी मी त्यांना समजावून सांगायचो संत शिरोमणी महादेव महाराज ढोकलीकर तुमचं प्रवचन बस करा दुनिया झुकतीये झुकानेवाला चाय दोघही एकाच सुरात म्हणायचे आणि परत खिदळायला सुरुवात करायचे सधू आणि दादू तसे माझे लंगोटी मित्र एकाच शाळेत एकाच वर्गात आम्ही शिकलो सदू दादू आणि महादू असं आमचं त्रिकूट संपूर्ण शाळेमध्ये प्रसिद्ध होतं पण पुढे मी थोडाफार शिकलो आणि शेतीत रमलो सदू आणि दादूच्या उन्हाळक्या मात्र वाढतच चालल्या ज्वारीचे दाणे टाकून कोंबडी चोरी करण्यापासून ते हातोहात एखाद्याला लाखो रुपयाचा गंडा घालण्यापर्यंत त्यांच्या फसवणुकीचा प्रवास होता मात्र त्यांच्या फक्त गप्पा ऐकण्यापर्यंत माझा संबंध कधीकधी या दोघांच्या पार्टीला मी हजर राहत असे नाही असं नाही महिन्यात ना एक दोन वेळा हा योग यायचा त्यांनी एखाद्याला यशस्वीपणे टोपी घातली की ते मला सगळं रंगवून रंगवून सांगायचे अशावेळी मग त्यांच्या बुद्धिमत्तेला दिलखुलास दाद द्यायचो मी त्यामुळे दोघेही खुश व्हायचे आणि मग ढाब्यावर आमची छान पार्टी रांगायची तसा मी कधी पित नाही पण हे दोघे असले आणि त्यांनी आग्रह केला तर मी पितो पण बऱ्याच दिवसात पार्टी झाली नाही की मी अनेकदा या दोघांना बोलवून टोपीच्या जुन्या आठवणी काढून त्यांना दाद द्यायचो मग दोघेही जोरजोरात खिदळत बसायचे त्यांचा मस्त मूड लागायचा आणि मग आमची जंक्शन पार्टी व्हायची वाटतेल तितकं खा प्या अ बिल भरायला ते दोघे समर्थ असायचे मग मी कशाला मागे हटू ना खाता पिताना अधूनमधून त्यांच्या हुशारीची तारीफ केली की के झालं मेहनत करे मुरगावर अंडा खाय फकीर असे माझं काही मित्र मला यावरून कुचेष्टेनं म्हणायचे पण मी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो निवडणुकीच्या काळात या दोघांचा धंदा फार तेजीत असायचा दोन्ही पार्टीकडनं हे पैसे उकळायचे रोज ढाब्यावर पार्टी झोडायचे मनसोक्त दारू प्यायचे जेवायचे कुणीही निवडून आलं तरी यांना त्याचं सोयर सुतक नसायचं उलट जो निवडून येईल त्याच्या मिरवणुकीत हे सामील होत असत सा। निवडणुकीच्या काळात कमवलेली ही कमाई पुढे चार पाच महिने त्यांना आरामात पुरत असेल लोकांना टोपी घालण्याचा धंदा सोडा कष्टानं कमवा शेती करा नाहीतर काहीतरी जोडधंदा करा असं मी त्यांच्या अनेकदा कानी कपाळी ओरडून सांगायचो मी सारखंच त्यांच्या मागे टुमणं लावल्यामुळे त्यांनी एकदा दुधाचा व्यवसाय करायचं ठरवलं त्यासाठी भांडवल म्हणून त्यांनी कोणाला तरी टोपी घातली पाच हजार रुपये जमा केले आता एवढेशा भांडवला दुधाचा व्यवसाय काय कपाळ करणार का एखादं वासरू नाहीतर रेडकू त्या पैशात विकत आला असतं या दोघांनी त्या पैशामध्ये किकवीतल्या गोरांच्या बाजारातनं तीन मरतुकड्या म्हशी विकत आणल्या म्हशीच्या मालकांनी त्या चालवल्या होत्या कसाही खाण्यातच कमीत कमी किमतीत या दोघांनी त्या विकत घेतल्या आणि यामागे त्यांचा वेगळाच डाव होता हे दोघे या म्हशी घेऊन रस्त्याला चरायला सोडत होते अंगात फारशी ताकद नसल्यामुळे त्या म्हशींचं चा चालणं फार संथ एका ट्रक चालकाचा अंदाज चुकल्याने त्याने दिली एका म्हशीला धडक म्हैस झाली रस्त्यात आडवी तेवढ्या सदू तिथे पळत आला आपल्या म्हशीला या ट्रकनं उडवल्याचं बघून त्याने हंबरडाच फोडला माझी मंगळ वीस लिटर दूध दो देत होती ओ हो। छाती बडवून बडवून सांगायला लागला तेवढ्या दादू आला तिथे त्याने ट्रक चालकाची चा आई माई काढली मोबाईलवरून पोलिसांना बोलवत असल्याचं भासवायला लागला आता पोलिस आणि पब्लिक दोघांचाही मार वाचवण्यासाठी ट्रक चालकानं नुकसान भरपाई द्यायची तयारी दाखवली त्याच्याकडनं या दोघांनी पंधरा हजार रुपये उकळले त्या रात्री दोघांनी जोरदार पार्टी करून टाकली मग दुसऱ्या दिवसापासून त्या रस्त्यावर असे अपघात नियमित व्हायला लागले कोणती ना कोणती गाडी या मशीनना धडकायला लागली अगदी किरकोळ खर खर्चटला असेल तर एक दोन हजारांपर्यंत प्रकरण मिटायला लागलं म्हशीला जास्त लागला असेल तर पाच हजार आणि त्या अपघातात म्हशीचा मृत्यूच झाला तर वीस हजार असा रेटच या दोघांनी पाडला अगदी किरकोळ भांडवात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच दिवसात तो व्यवसाय यांनी चांगला भरभराटीला सुद्धा आणला दीड दोन लाख रुपये त्यांनी ह्याच्यात मिळवले मग त्यांनी तो व्यवसाय सोडून दिला त्यानंतर पुढचे पाच सहा महिने त्यांनी अगदी आरामात काढले मिळालेल्या पैशातन चांगली आईश करून टाकली त्यांनी गावातल्या सोनबा कोकाटेला घराचा पाया खोदताना एका गाडग्यात सोन्याच्या मोहरा सापडल्या आता कशी कोणच ठाऊक ही बातमी या दोघांना बरोबर कळली त्यांनी सोनबाचं घर गाठलं आता या दोघांना बघितलं आणि त्या सोनबाच्या पोटातच गोळा आला आता काहीतरी बिलामत घेणार याची त्याला खात्रीच झाली काय सोनबा लेका सोन्यानं भरलेला ले हांडा सापडला म्हणे आ काहीतरी काय बोलत आहे दोन नाणी सापडल्या फक्त श्वानबा जिमिनी खाली सापडलेला धन सरकारचं असते मामलेदारांना त्याबद्दल ताबडतोब कळवायचं असते ना नाही तू खरं काय ते आम्हाला सांग नाही तर मामलेदाराच्या कानाव गोष्ट आम्ही घालणार हा मग काय विन ते धन होणार जपतं तुला पडणार भेड आहे मग कळेल भेट आहे तुला दादूची ही मात्रा लागू पडली सोनबाने सगळं खरं सांगितलं आणि ते गाडगं या दोघांना दाखवून टाकलं त्यात एकूण चाळीस नाणी होती हे बघे सोनबा या गोष्टीचा भोवावाटा करू नको नाही ते सगळं अंगलं टीन बरं का हां काय आहे आमची थोबडा बंद करायचं की आम्हाला काहीतरी दे म्हणजे झालं हां सधू म्हणाला त्यावर त्यातली दोन दोन नाणी त्याने या दोघांच्या हातावर ठेवली वात्सल सोन्याची नाणी बघून दोघांनाही हायसं वाटलं मग दोन दिवसांनी ते तालुक्याच्या गावी गेले आणि एका सोन्याच्या दुकानात गेले आणि तिथे घोटमाळ यायला लागले काय चोरी करायचा इच्छा रे काय हा सोनारानं या, सोना या दोघांना दारडावत विचारलं नाही नाही मालक तसं नाही आम्ही चांगल्या घरची माणसे तुमच्याकडे थोडं काम आहे आमचं म्हणून आलतो मग बोलल्याशिवाय कामाचं कळणार कसं बोला की मालक मालक त्याचं कसं आहे अरे बोला ना तुम्ही तुम्ही निसंकोचपणे बोला र सोनाराला वेगळाच संशय आलेला होता ते बघा मालक आम्ही बाभुळगावचा इनामदार आहे आमचा एक जुना आहे ना ऐतिहासिक वाडा आहे वाडा वाड्याची पारवा कोसळली आता तो ढिगारा हलवताना आम्हाला गाडगं भरून सोन्याची नाणी गावली राह सोनाराने हे कानच टवकारले माझ्याकडे आहे ना दीडशे नाणी आहेत सोनेची त्याचे किती पैसे देणार तुम्ही तुम्ही तेव तेवढं ते सांगा मला एक दोन नाणी दाखवता का मला एक खालच्या आवाजात विचारलं सोनारानं तसं म्हणता दादूनं खिशातनं चार सोन्याची नाणी सोनाराच्या हातावर ठेवली नाणी बघता सोनाराची कळी एकदम खुलली ऐतिहासिक काळातलं ते असल बावन कशी सोनं ना एक नाणं एक ग्रॅम वजनाचं असावं असा अंदाज सोनाराने बांधला दीडशे नाण्यांचे किती देणार तुम्ही बोला आता दादून थेट विचारलं देतो की पन्नास हजार रोख देतो काय येडं बेडं समजतात काय आम्हाला का हा सोन्याचा रेट काय चाललाय पंधरा तोळ्याला पन्नास हजार द्यातात काय चेष्टा करतात काय आमची राह रे बाबुळवाडीचे इनामदरे राह आम्ही काय किरकोळ समजला का, का आम्हाला तुम्ही हा आणि मग अशी तुम्हाला नाणी देण्यापेक्षा सरकार दरबार दिलेली काय वाईट आहे मग हा तुमची अपेक्षा तर कळू द्या कमीत कमी तीन लाख तरी द्या की बरीच घासाघीस झाली त्यानंतर आणि शेवटी एक लाखामध्ये व्यवहार तुटला सोनारानं एक लाख रोकड द्यायची सदूनं दीडशे नाण्यांनी भरलेला गाडगं द्यायचं असं ठरलं त्यानुसार तिघेही ठरलेल्या वेळेवर हजर झाले सोनारानं एक लाखांची रोकड सदूच्या हाती दिली लगेच सदून पॅक केलेलं गाडगं सोनाराच्या हातात ठेवलं सोनार भाऊ नाणे बघा कसे वाजते छन्न 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 आहे का नाही असं म्हणून सदूनं ते गाडगं हलवून दाखवलं त्यातनं नाण्यांचा छनछनाट कानी पडता सोनार खोश अय अय माझा तुमचा विश्वास आहे असं म्हणून सोनारानं ते गाडगं ताब्यात घेतलं हे दोघे गेल्यानंतर सोनारानं मडकं खोललं तर त्यातून चलनातून बाद झालेली ही पंचवीस पैशांची नाणी बाहेर पडली आपण फसवलं गेल्याचं कळता सोनारानं कपाळाला हात लावला इकडे सदू आणि दादूची एका ढाब्यावर जोरदार पार्टी रंगली मोठं घबाड त्यांच्या हाती लागल्यामुळं त्यांनी मलाही बोलावलं होतं मग मी तरी कशाला मागं हटणार त्या रात्री आम्ही तिघांनी किती दारू पिली याला काही मोजदातच नाही गोर गरिबांना फसवणाऱ्या सोनाराला आपण कशी टोपी घातली हे पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगून दोघे जोरजोरात खिदळत बसायचे माझा टाळ्या द्यायच्या आधीमध्ये कधी कधी हसता हसता त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायचं पण त्यांचं हसणं काही थांबत नव्हतं रात्री दोन वाजेपर्यंत आमची ती पार्टी रंगली पुढच्याच आठवड्यात सोनबा कोकाटेच्या दारात एक जीपगाडी थांबली त्यातून मामलेदार आणि तीन चार व्यक्ती खाली उतरल्या त्यांनी सोनबाला दामात घेऊन सोन्याची नाणी कुठे आहेत असं विचारलं तुम्ही कोण आहात असं सोनबाने भीतभीत विचारल्यावर अरे मी तालुक्याचा मामलेदार आहे माहिती नाही का तुला आम्हाला त्याची पक्की खबर आहे सोन्याची नाणी आहे तुझ्याकडे असं म्हणतात सोनबा लटा लटा लटा, लटा कापायला लागला त्याने ते गाडगं त्या अधिकाऱ्याच्या हातावर ठेवून दिलं गुप्तधन सापडून ते दडपण्याचा सा प्रयत्न केलास तुला अटक करावी लागेल असं मामलेदार म्हणतात सोनबाने त्याचे पाय पकडले साहेब साहेब एकडाव माफ करा साहेब याकडाव माफ करा सोनबा काकुळ तिला आला शेवटी पाच हजारावर तडजोड झाली सोन्याच्या नाण्यांचा पंचनामा करून मामलेदारासकट सगळी मंडळी जीपमध्ये बसून निघून गेली आणि त्याच रात्री सदू आणि दादूनं त्या बनावट मामलेदारासह सगळ्यांना दूरच्या डाब्यावर पार्टी दिली प्रत्येकाला पाच पाच हजार रुपये देऊन त्यांना खुश केलं मनसोक्त दारू पाजली जेवायला घातलं आणि त्यांच्या मोरक्यांकडनं ती सोन्याची नाणी आपल्या ताब्यात घेऊन टाकली जक्क काम बर का तुम्ही बाबूराव अरे बाबूराव तुम्ही पिक्चरमध्ये गेला असताना शाहरुख खानला बिकल लावला असतं राव तुम्ही सधू असं म्हणताच हास्याचा गडगडाट झाला तिथे या घटनेनंतर दोघांच्या हातात एवढं घाबाड आलं होतं की वर्षभर त्या दोघांनी फक्त आराम आणि आरामच केला बरेच दिवस आमची ढाब्यावर जोरदार पार्टी झाली नव्हती सधूला आणि दादूला आम्ही तसं बोललो जुन्या आठवणी काढल्या गप्पांमध्ये रंगत आणली असं नाही मित्रा काय झालं सोन्याच्या नाण्याच्या प्रकारानंतर अजून भरभक्कम सावजा सापडला नाही ना बघू माहिना भारत कुठं तरी जमन आमचं नाही ते जमेल तेव्हा जमेल हो पार्टी झाली पाहिजेल ना जीवभाऊ कसं काठं उगवले आणि झाले चिकन मटण हाणल्याशिवाय चैन नाही पाडणार आता मला तर मी असं म्हटलं तेव्हा सदूला त्याच्या सासूरवाडीची सोळवणीची आठवण झाली मी काय म्हणतो आपण आहे ना माझ्या सासूरवाडीला मस्तपैकी पार्टी करू सासऱ्याला टाकतो चांगला डॉक्याव हो। ले दिवस झाले त्यांनी जावयाचा मानपण नाही केला देऊ की संधी त्यांना जावयाचा मानपण करायची आहे का नाही सधू म्हणाला आमच्याकडनं नकाराचा प्रश्नच नव्हता मटणा मटणाबिटण्याचा बेत आणि वर वाटेल तेवढी दारू असल्यावर नकार का द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सदू स्कॉर्पिओ घेऊन माझ्या दारात हजर झाला अर्थात गाडीसाठी त्याने कोणाला तरी टोपी निश्चित घातलेली होती मग दादूला घेतला आणि आम्ही तिघेही सोळवणीकडे निघालो वाटेत मस्तपैकी गप्पा चालल्या होत्या जुन्या आठवणींना आम्ही तिघेही उजाळा देत होतो तेवढ्यात एका म्हातारभोवानं गाडीला हात दाखवला ए आईला ए म्हातारे मी स्कॉर्पिओला हात लाखो दे राव काय ह्याला काय प्रवाशी जिपडं वाटलं काय आपली स्कॉर्पिओ म्हणजे हो ना माता याला चांगले टोपी घालतो पेट्रोलचा खर्च तरी काढतो असं म्हणत सदूनं गाडी थांबवली म्हातारबाबाला हात घेतलं आपला एकुलता एक मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून सिरियस आहे त्याच्या उपचारावरील खर्चासाठी जमीन विकायची आहे असं त्या म्हातारबानं सांगितल्यावर दोघांची गळी खोलली अरे या म्हातारबाबाला फसवू नका रे बाबानो नो त्याचा तळतळाट नको असं मी दादूच्या कानाला लागत म्हणालो पण माझ्या बोलण्याकडे त्यांनी काही लक्ष दिलं नाही मग सदूनही सासूरवाडीचा बेत कॅन्सल केला आणि चाळीस किलोमीटरवरल्या निळुंजे खुर्दमधल्या म्हातारबाबाची जमीन बघायचं ठरवलं तासाभरानंतर निळुंजे खुर्दमध्ये पोचल्यावर एका ठिकाणी गाडी थांबली साहेब आतमध्ये गावात गाडी जात नाही या गल्लीतनं वर्गी आल्यावर माझं घर लागतं तुमच्यासाठी चहा आकार राहिल्याचा घेऊन येतो बरं का असं म्हणून म्हातारा एका बोळा शिरला दहा पंधरा मिनटं आम्ही वाट बघितली पण म्हातारा काय परत आला नाही मग सधून त्या बोळ्यात जाऊन किराणा दुकानाचा शोध घेतला बरंच पुढे गेल्यानंतर त्याला एक दुकान दिसलं तिथे त्या म्हाताराबाबाची चौकशी केल्यानंतर गेल्या अर्ध्या तासात असं तासा कोणी तिथे आलंच नाही असं काळालं चढफडत सदू परत गाडीजवळ आला त्या ज्या आईल्या त्या म्हातारेने आपल्याला सोना लावला बरं का भाऊचे त्या भाडव्याला गावात यायला गाडी भेटत नसेल म्हणून त्याने आपला पोपट केलाय राह फोकटच्या पाकट स्कार्पिओमधनं घरापर्यंत सोडल्या आहे आपण त्याला ओला तुझ्या सासूरवाडीत आतापर्यंत आपण हडकं फोडत बसलो असतो की किरे दादू त्याला म्हणाला बरं या गडबडीत त्या म्हातारेचं नावही कुणाला माहिती नव्हतं तेवढ्या आहेत पायजमा आणि बनियान घातलेला एक माणूस आमच्याजवळ आला त्याने आमची चौकशी केली आम्ही सगळी हकीकत त्याला सांगितली पण त्याचं नाव तरी सांगा ना असं तो माणूस म्हणायला लागला पण तो म्हातारा होता आणि त्याचा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे एवढंच आम्ही सांगू शकत होतो पण एवढ्यावरनं तो, तो माणूस काही सांगत नव्हता पण आम्हाला जमीन घ्यायची आहे हे कळाल्यावर तो म्हणला अ बघा माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे माझ्या कर बिलाय कर्ज आहे त्यामुळं मला आहे ना तीन एकर जमीन ऐकायची तुम्हाला जमीन पसंत पडली तर बघा चाला असं तो माणूस म्हणाला आता इतक्या लांब आलोच आहे तर जमीन पण बघून घेऊ असा आम्ही विचार केला आम्ही त्याला गाडीमध्ये घेऊन जमीन बघायला गेलो पंधरा मिनटात आम्ही त्याच्या जमिनीवर पोहोचलो अहो समोरचं दृश्य बघून आम्ही तिघंही चाटच पडलो समोर संथ वाहणारी नदी दोन्ही बाजूनी वा वेढलेलं बागायती क्षेत्र आणि सगळा शांत परिसर आम्ही तिघंही खुशच झालो पण यावेळी आम्ही त्या पायजामा बनियनवाल्याचं संपूर्ण नाव विचारून घेतलं उघा रिस्क नको बाबूराव घरत भैरवनाथ मंदिराच्या मागे असा त्यांनी पत्तासुद्धा आम्हाला सांगितला मग आम्ही निर्दास्त झालो बाबुरावाला एकूण तीन एकर जमीन विकायची होती पाच लाख एकर असा भाव त्यांनी सांगितला होता मग सदूनही आम्हा दोघांनाही बाजूला घेतला आणि म्हणाला कसे हाय आवार आहे ना आई आवार आपण करून टाकू पाच लाखांना खरेदी करू दहा लाखाने दे दुसऱ्या देशी एकूण टाकू त्या स्कार्पिओवाल्या चौकुल्याला पण जमीन पाहिजे आठवड्यात आपल्याला पंधरा लाखाचा फायदा होतोय आपली टोपी फिट्ट बसती सधू आणि दादू एकदम खुश झाले सधूनं बाबुरावाकडे सातबाराची मागणी केली तलाठ्याकडनं आणून देतो पण ते काय तलाठी बेणत पैसे घेतल्याशिवाय कोचा कागद देत नाही हो आणि माझ्याकडं तर फुटके कवडे बी नाही राह बाबुरावानं पायझेम्याचे खिसे उलटे करून दाखवले मग सदूनं त्याच्याकडे पाचशे रुपयाची एक नोट दिली आणि सातबारा घेऊन इथेच ये असं त्याला सांगितलं पैसे घेऊन बाबूराव गेला निघून आता दुपारचे बारा वाजले होते अंगाची नुसती काहीली काहीली झाली होती अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या समोर नदी वाहत होती मग काय आम्ही कपडे काढले मस्तपैकी सूर मारून नदीत पोहायला लागलो अर्धा तास पोहून दमल्यावर आम्ही काठावर आलो काठा आणि आम्हाला मोठा धक्काच बसला आमच्या तिघांचे कपडेच गायब झाले होते ओले चिंब असूनसुद्धा आम्हाला घाम फुटला आसपास बराच शोध घेतला पण उपयोग शून्य माझ्या खिशात फार मोठी रक्कम नव्हती पण या दोघांकडे दहा बारा हजार रुपये होते पण पैशाचं इक्वल ठीक आहे हो आता नुसत्या अंडरपॅन्टवर गावाच्या बाहेर पडायचं कसं आहे आता आम्हाला टेकडीवर एक घर दिसलं आम्ही लपतछपत इथे पोहोचलो तिथल्या दाढीवाल्या माणसाला आमची अडचण सांगितली कसे राव नदी पोहताना याकाने काठाव थांबायला पाहिजे हल्ले असे बोट्याच वरांचे प्रकारले वाढलेत बरं का इथं असं म्हणत दाढीवाल्यानं आतनं जुने पुराणे दहा बारा ड्रेस बाहेर आणले त्यातून आम्हाला फिट्ट होतील त्या निवडायला सांगितले आम्ही बराच वेळ उघडे होतो थंडीनं कुडकुडत होतो त्यांनी आम्हाला अंग पुसण्यासाठी टॉवेल दिला चहा दिला त्याच्या ह्या पाहुणीछरामुळे आम्ही सुखावून गेलो प्रत्यक्ष देव आमच्या मदतीला आला आहे असं आम्हाला वाटायला लागलं चहा प्याल्यानंतर आम्हाला थोडी तरतरी आली प्रत्येक ड्रेसचं एक एक हजार रुपये द्या असं दाढीवाला म्हणाला आमच्या दृष्टीने तो फार मोठा धक्का होता आम्ही तिघंही एकाच वेळी काय असं ओरडलो जुन्या पुराण्या कपड्यासाठी थी तीन थी हजार रुपये द्यायचे परवडत नसंत नाका घेऊ असं म्हणून त्यांनी सगळे कपडे गोळा केले आणि आत न्यायला लागला थांबा थांबा असं म्हणून आम्ही त्या व्यवहाराला संमती दिली व त्याच्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नव्हता ना नाहीतर नुसते नुसत्या अंडरपॅन्टवर जाणार कसं हा प्रश्न होता ना आमच्यासमोर त्याला देण्यासाठी आमच्याकडे पैसेच नव्हते मग नाईलाजानं जाणं सदूनं त्याची सोन्याची अर्ध्या तोळ्याची अंगठी त्याला दिली पण त्यामुळे हे ड्रेस आम्हाला आणखीन महाग पडले आजच्या सोन्याच्या बाजारभावानं विचार केला तर आम्हाला प्रत्येक ड्रेस चार साडेचार हजाराला पडला होता चडफडण्याशिवाय आमच्या आता दुसरं काही नव्हतं त्या माणसाकडे एवढे जुने पुराणे कपडे आले कुठनं का हा त्याचा व्यवसायच आहे असे प्रश्न आमच्या मनात आले पण आम्ही गप्प बसलो तिथनं निघालो गाडीकडे आलो बाबूरावाचा अजून काही तपास नव्हता पाचशे रुपये घेऊन त्यांनी पोबारा केलेला असावा असा आम्हाला संशय आला आई माईवरनं शिव्या हसडण्याशिवाय आमच्या हातात काही उरलेलं नव्हतं गाडीत बसून गावाकडे निघालो गावात मुख्य रस्त्यात आमची गाडी चिखलत रुतली जाताना रस्ता चांगला होता मग उन्हाळ्याच्या दिवसात रस्ते चिखल झाला कसा हा प्रश्न आला आमच्या मनात मी आणि दादू खाली उतरलो गाडी बाहेर काढायला लागलो पण आम्ही जसा जसा प्रयत्न करायला लागलो तशी तशी गाड्या जास्तच फसायला लागली तेवढे चार पाच गावकरी आमच्याजवळ आले पण कुणी मदत करायला तयार नव्हतं साहेब पाच हजार रुपये देणार का लगी गाडी बाहेर काढतो काय पाच हजार मग काय आता बैलाने ट्रॅक्टर लावल्याशिवाय तुमची गाडी बाहेर येणारच नाही साहेब हा रोजचा अनुभव आहे ना आमचा असं एकानं म्हटलं आणि हळूच स्वतःची जीप चावली कसे बसे आम्ही तयार झालो मग गावकऱ्यांनी पाच सहा बैल ट्रॅक्टरच्या मदतीनं आमची गाडी बाहेर काढली आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळं दादूनं त्याची अंगठी गावकऱ्यांना दिली भैरवनाथाच्या मंदिराजवळ आल्यानंतर आम्ही गाडी थांबवली आणि बाबूराव घरचं घर विचारलं पण ह्या आडनावाचं इथे कोणतंही घर नाही असं दोघा तिघांनी आम्हाला सांगितलं अहो त्यांनी पायजमा आणि बनियन घातला होता कसं आहे गावाकडे सगळे पायजमान बनियनच घालतात ना राव असं एकाने म्हटल्यानंतर उरलेले दोघं तिघं जोरात हसले मग आम्ही कसं नुसं हसलो आणि पाचशे रुपये अक्कल खाती जमा करून टाकले सकाळपासून अन्नाचा घास पोटात गेला नसल्यानं आम्ही तिघंही भुकेलेलो होतो आता एखादं हॉटेल बघून पो काहीतरी पोटात ढकलल्याशिवाय आम्हाला चेन पाडणार नव्हतं मंदिरापासून आम्ही गावातल्या मुख्य चौकात आलो तेवढ्या दोघा तिघांनी आमच्या गाडीला हात केला एक दोघे तर रस्त्यातच येऊन उभे राहिले हे बघा अजिबात कोणालाही लिफ्ट मिळणार नाही सांगून ठेवतोय तुमच्या गावातल्या एका म्हाताऱ्यानं आम्हाला चांगला चुना लावला आहे आत्ता अभे लिफ्टलाडके ग बसतो का आता हा असं म्हणून आम्हाला एकाने दमच भरला तेवढ्या दुसऱ्यानं मागचं दार उघडलं आत पाहिलं पाटील डिक्की ट्रान्सफॉर्मरच्या तार ऑइल पण दिसती ही ही टोळी दिसती बरं का हीच ती टोळी दिसती असं एकानं म्हटलं आणि गालका वाढला मग एकेकानं खात्री करून बघितली गेल्या वर्षभरात त्या गावात सारख्या ट्रान्सफॉर्मरच्या चोऱ्या होत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं आता मुद्दे मला सकट चोर सापडल्यानं गावकऱ्यांनी आम्हा तिघांना हे गाडीच्या बाहेर काढलं <laughs> अहो मी दुपारी नदीकडे गेलतो तेव्हा ही गाडी तिथं उभी होती बरं का नदीकाठच्या ट्रान्सफॉर्मरवर ह्यांचा डोळा असणार असा संशय त्या टायमालाच मला आलता म्हणून मी राम भाऊला चावत केलतो बरं का एक जण हातवारी करून तावा तावानं सांगत होता मग आईला हे असली जुनी पुराणी कपडे घालून असली मागडे गाडी चालवता भाई तुम्ही तवा आम्हाला डाऊट आलता तुमचा म्हटलं नक्की हे चोर असणार चोर असं म्हणून अनेकांनी आमच्यावर हात धुवून घेतला कुणीही कशाही आम्हाला लाथा घालत होतं आई माई काढत होतं आमची आम्ही तिघंही कळवळून सांगत होतो की त्या म्हातारबानी त्या बाबूराव घरत नाही आम्हाला फसवलं आहे पण कुणीही काहीही ऐकायला तयार नव्हतं तेवढ्यात बुलेटवरनं दोन पोलीस आले पोलीस आलेले बघताच आम्हाला थोडासा दिलासा मिळाला पोलीस आल्यानंतर आमचा मार थांबला या गावातल्या लोकांनी आम्हाला कसं फसवलं हे आम्ही पोलिसांना सांगायला लागलो आरोपींवर कारवाई करा असं म्हणायला लागलो आज हे करतो सगळं आधी गाडीची कागदपत्र लायसन दाखवा एका पोलिसांना ही मागणी केली पण सदूकडे यातलं काहीच नव्हतं मग पोलिसांची सटकली त्यांनी भयची बाराखडीत सुरुवात केली ट्रान्सफॉर्मर तर तुम्ही चोरलेलाच आहे त्याचा मुद्दे मला आम्हाला गाडीत गावला आहे शिवाय गाडी बी चोरीची दिसती चला चला तुम्ही पोलीस ठाण्यावर चला तुम्हाला चांगलं सरळ करून टाकतो मी असं म्हणत पोलिसांनी परत दोन दोन दंडुके आमच्यावर टाकले कळवळण्याशिवाय आमच्या हातात काहीही नव्हतं शेवटी सदूनं त्यातल्या एका पोलिसाला पटवलं ट्रान्सफॉर्मरच्या चोरीची भरपाई म्हणून गाळ्यातली सोन साखळी ग्रामस्थांना द्यायची आणि पोलिसांना एक अंगठी देऊन हे प्रकरण मिटवायचं अशी तडजोड ठरली त्यानुसार सदूनं साखळी आणि अंगठी काढून दिली आणि आम्ही गाडी स्टार्ट करून जोरात दामटली मारहाणीमुळे फाटलेले कपडे आणि सुजलेली तोंड आमचा अवतार प्रेक्षणीय झालेला होता दुसऱ्याला टोप्या घालण्याच्या नादात अनेकांनी आज आम्हाला टोप्या घातल्या होत्या अरे तुमच्या दोघांच्या ध्यानात एक गोष्ट आली नस बर का अंधाराचा फायदा घेतला आणि पोलीस आला पितळेची अंगठी दिली बरं कशी कसे टोपे घातले आला आहे का नाही असं म्हणून सदू जोरात हसला जोर जोरात खिदळायला लागला टाळी पुढे आमच्याकड समोर त्यांनी हात धरला पण आम्ही दोघांनीही कसनुस हसत त्याचा तो हात झेडकारला आणि शून्य नजरेनं गाडीच्या बाहेर बघायला लागलो व दिवसभर पोटाचा अन्नाचा कणही नव्हता बुकेनं आम्ही अर्ध मेले झालेलो होतो एखाद्या हॉटेलमध्ये जेवावं म्हणजे तरतरी येईल ये यावर आमच्या ये तिघांचंही एकमत झालं पण आता सदुकडच्या सोन्याच्या अंगठी आणि चेन संपलेलं होतं त्यामुळे हॉटेल मालकाला बिलापोटी काय द्यायचं हा प्रश्न होता मग दादूनं गाडीतली नवी कोरीश टेपणी काढली आणि अवघ्या पाचशे रुपयात एका दुकानदाराला विकून मसुदेत मसुदेज याला बोंबलत असं म्हणत त्याने पैसे घेतले सदूने मग जवळच्या एका हॉटेलपुढे गाडी थांबवली आम्ही आतमध्ये कोपऱ्यातलं टेबल खुर्ची पकडली आमच्या शेजारच्या टेबलवर दोघं जण गप्पा मारत होते बहुतेक त्यातल्या एकाच्या मुलीचं लग्न ठरलेलं असावं बाबराव बाबराव माझं आहे का तुम्ही त्या निळून जे खुर्द पोरीला देण्यापेक्षा त्या पोरीला द्या हिरेट ढकलून अहो भामटेंच निळून जे अशी त्या गावची वळख आहे राह सख्ख नाही बघत पाहुणं रावलं नाही बघत आख्या गावाचा धंदा काय समोर येईल त्याला फसिवणं हां बरं आतमधनं सगळे एकमेकांना सामील असतात बरं का गावातले काय बेमालूम फशिवत्यात आपण फक्त बघत राहायचं म्हणजे दुसरं काय आपल्या हातात राहतच नाही हो लय व्याखर गाव आहे ते तो माणूस बोलत होता आणि आम्ही तिघही त्याच्या तोंडाकडे बघत राहिलेलो होतो मित्रांनो <laughs> खुटवट सरांची कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर सगळीकडे शेअर करायला काहीच हरकत नाही चला पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो